नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. यातच आता दहशतवादी संघटना मदत करण्यासाठी द इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे ISI या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचे मोठे षडयंत्र समोर आले आहे. दरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि ISI पुन्हा एका जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचे षडयंत्र आखत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणात नरसंहार करण्याचा प्लॅन पाकिस्तानी लष्कर आणि ISI कडून करण्यात येत असल्याचे समजते आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताला सोपवण्यात आले, मात्र यासाठीही पाकिस्तानने 2 वेळा सोडण्याची वेळ पुढे ढकलली. याचे कारण आता पुढे आले आहे. अभिनंदन यांचा जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना वाघा बॉर्डरवर थांबवून ठेवण्यात आले होते. अभिनंदन यांनी 9:21 भारतीय भूमीत पाऊल ठेवले. त्यांना तेथून दिल्लीला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना भारताकडे सोपवण्यात येणार होते, मात्र वाघा बॉर्डरवर आणूनही त्यांना सोडण्याची वेळ 2 वेळा पुढे ढकलण्यात आली. याचे कारण धक्कादायक आहे. अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. या व्हिडिओमध्ये त्यांना काय बोलायला लावले याबाबत अद्याप समोर आले नसले तरीही हा व्हिडिओ पाकिस्तान त्यांची बाजू मांडण्यासाठी शक्य वापरण्याची शक्यता आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDAला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तरी सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येईल अशा चर्चा जोरात सुरू होत्या. मात्र खुद्द गडकरी यांनी शुक्रवारी स्वतः ती शक्यता फेटाळून लावली आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी बिलकुलच नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. देशात 5 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे सरकार आल्यापासून आणीबाणी सदृश स्थिती आहे. त्यात पाकिस्तान बसल्या बसल्या उचकावत आहे, तोही काही शांत नाही, तोही मोदींच्या खोड्या काढतोय. त्यामुळे लोकसभा निवडणुका होतील की नाही याची शंका असून देशात आणीबाणी लागू होऊ शकते असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्याच्या निर्णयाला आव्हान देण्याऐवजी भारतात परत या म्हणजे आपोआप हा आरोप रद्द होईल असा टोला उच्च न्यायालयाने शुक्रवारी विजय माल्याला लावला आहे. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेच्या स्थगितीसाठी माल्या याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्यायमूर्ती इंद्रजित मोहंती व न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.